नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी डॉक्टर सतीश भोंडे, कृषी वैज्ञानिक, आपल्याला शेती संबंधी विविध पिकांच्यावर मार्गदर्शन करण्यासाठी। मित्रांनो, आज मी आपल्याला टोमॅटो ह्या पिकामध्ये सध्या बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना एक समस्या जी दिसत आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती देणार आहे। ही समस्या आहे पिकाचे शेंडे पिवळे पडण्याची। साधारण 50 ते 60 दिवसांचं जे पीक आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते। तर हे कशामुळे होतं आणि यावरती आपल्याला काय उपाययोजना करता येतील हे आपल्याला या व्हिडिओमधून समजून येईल। तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की कुठल्याही पिकाचे दोन भाग असतात। त्याचा एक भाग हा मुळांचा भाग जो जमिनीमध्ये कार्य करत असतो आणि जमिनीच्या वर असणारा पानांचा भाग, त्याचे कार्य वेगळे असतात, पण दोघांचेही एक दुसऱ्याशी संबंध असतात। म्हणजे मुळांची जर कार्यक्षमता कमी झाली तर त्याचा परिणाम आपल्याला पिकाच्या पानांवरती, फुलांवरती, फळांवरती दिसून येतो। आणि पानांची जर ॲक्टिव्हिटी कमी झाली, म्हणजे सूर्यप्रकाश कमी असेल किंवा जास्त ओलावा असेल, पिकावरती रोग आलेला असेल, तर अशा कारणामुळे काही आपल्या मुळांची जी वाढ व्हायला पाहिजे किंवा मुळांची जी कार्यक्षमता वाढायला पाहिजे ती सुद्धा बाधित होते आणि त्याचा परिणाम आपल्याला पिकाच्या उत्पादकतेवरती दिसतो। तर आता सध्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी जो आपला टोमॅटो उत्पादक प्रदेश आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। म्हणजे सरासरी जर आपण पाहिली तर आपण सरासरीच्या फार पुढे गेलेलो आहोत। त्याच्यामुळं जास्त ओलावा जमिनीत जेव्हा होतो तेव्हा जमिनीतील हवेचं प्रमाण कमी होतं, पाण्याचा निचरा चांगला न झाल्यामुळे त्या ठिकाणी मुळांची ॲक्टिव्हिटी होत नाही आणि मुळं कार्यक्षम न राहिल्यामुळे पुढे त्याच्याद्वारे जे अन्नद्रव्य शोषण केले जातात ते अन्नद्रव्य पिकाला मिळत नाहीत आणि म्हणून पिकाचा पिवळेपणा येतो। आता हा शेंड्यावरचे पानं पिवळेपणा आला याचाच कारण असा की जे अन्नद्रव्य कमी मोबाईल आहेत, म्हणजे खूप संथ गतीने पिकामध्ये प्रवेश करतात, ते शेंड्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत। त्यामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन हे जे दोन घटक आहेत ते शेंड्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि त्या ठिकाणी या दोन्ही अन्नद्रव्यांची गरज आपल्याला पिकाला जास्त असल्यामुळे तिथे त्यांची कमतरता दिसून येते आणि मग शेंडे पिवळे होणे हा एक महत्त्वाचा लक्षण आपल्याला दिसतं। याशिवाय जे फळं लागलेली असतील तर ह्याच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे फळांचा जो स्टेम, त्याला आपण ब्लॉसम एंड रॉट म्हणतो, म्हणजे ज्या ठिकाणी फुलं संपतात त्या ठिकाणचा जो भाग असतो तो सडायला लागतो, त्याला ब्लॉसम एंड रॉट म्हणतात आणि हा कॅल्शियम डेफिशियन्सीशी संबंधित व्याधी आहे। म्हणजे याचाच अर्थ असा की आपल्याला कॅल्शियमची पूर्तता करणं गरजेचं आहे आणि जमिनीतनं कॅल्शियम उपलब्ध होत नाही, म्हणून यासाठी तुम्ही फवारणीच्या माध्यमातून कॅल्शियम द्या आणि हे कॅल्शियमसुद्धा आपल्याला चिलेटेड दिले गेले पाहिजे आणि याच्यासोबत थोडासा नायट्रोजन दिला गेला पाहिजे। म्हणून कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम क्लोराईड यासारखी जर आपण त्यांची अन्नद्रव्यांची फवारणी केली तर आपली समस्या दूर होऊ शकते। याशिवाय मी सांगितलं की बोरांची कमतरता सुद्धा येते। आता जिथे बोरांची कमतरता असेल त्या ठिकाणी फळधारणासुद्धा कमी होते आणि फळांची वाढसुद्धा मर्यादित राहते। तर अशा वेळी आपल्याला बोरांची पूर्तता करण्यासाठी सुद्धा बोरांचे स्प्रे करता येतील। मॅक्रोन्युट्रिएंट आहे बोरॉन, खूप महत्त्वाचं, तर त्याचे स्प्रे आपण करू शकता। बोरिक ॲसिड आहे, बोरॅक्स आहे, ज्याचा वापर आपल्याला या पिकामध्ये करता येतो। याच्याशिवाय तिसरं अन्नद्रव्य जे असतं ते आहे जस्त, झिंक। या झिंकची गरज ही पिकामध्ये ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी होत असते आणि सध्या सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे ही गतिविधी जी आहे पिकाची ती कमी झालेली आहे आणि म्हणून आपल्याला झिंकची गरजसुद्धा पानांच्या फवारणीच्या माध्यमातून भागवावी लागेल। यासाठी तुम्ही चेलेटेड झिंक असलेले जे सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कॉम्बिनेशन्स आहेत, ज्याच्यामध्ये बोरॉन आहे, ज्याच्यामध्ये झिंक आहे, ज्याच्यामध्ये पोटॅश आहे, अशा प्रकारचे जे अन्नद्रव्य सोल्युशन्स आपल्याकडे आहेत त्याची आपण फवारणी करू शकता। आता दुसरं असंही होतं की जमिनीमध्ये एरेशन कमी झाल्यामुळे आपल्या मुळांची ॲक्टिव्हिटी होत नाही, म्हणून आपल्याला जमिनीमध्ये एरेशन कसं वाढवता येईल तर त्याचा विचार केला गेला पाहिजे। आता बऱ्याच ठिकाणी, म्हणजे जवळपास सगळ्याच ठिकाणी आपण टोमॅटोची लागवड ही मल्चिंगमध्ये करतो,
आणि जमिनीमध्ये जास्त ओलावा झाला की मल्चिंगमध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता होते, सूर्यप्रकाश कमी आहे, हवा कमी पडतं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी हवा जास्त राहण्यासाठी आपल्याला जे मल्चिंग केलेलं असतं त्याला काही जास्तीचे आपल्याला छिद्र करावे लागतील. जसं आपण रोप लावण्यासाठी त्याला कपाच्या आकाराचं छिद्र करतो, तसेच दोन झाडांच्या मध्ये एक किंवा दोन छिद्र आपण जास्तीचे जर केली तर त्यातनं आपल्याला हवेचा जो पूर्तता आहे ती जमिनीमधले कमी करता येईल आणि हा प्रकार हळूहळू कमी होईल. आता जसा जसा सूर्यप्रकाश मिळत जाईल पिकाला तसतशी ही ॲक्टिव्हिटी सुधारते, पण आपल्याकडे वेळ कमी असतो आणि इकडे पीक बाजारामध्ये आवक कमी झाल्यामुळे आपल्याला बाजारभाव चांगले मिळावे तशी सगळ्यांची अपेक्षा असते. म्हणून मी सांगितलेल्या काही उपाययोजना आपण केल्या तर काही प्रमाणामध्ये हे नैसर्गिकरित्या जे होणार असतं त्याला वेळ लागतो ते थोडंसं लवकर होईल आणि आपल्या पिका जे पिकाची जी वाढ थांबलेली आहे किंवा पिकामध्ये पिवळेपण आलेलं आहे त्यांना त्यांच्यामध्ये अन्नद्रव्य शोषण करण्याची क्रिया कमी झालेली आहे याला हळूहळू गती मिळेल. तर मित्रांनो, कॅल्शियम, बोरॉन, झिंक आणि पोटॅशियम ह्या चार अन्नद्रव्यांची आपल्याला पूर्तता करायची आहे. याशिवाय आपल्या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रोग आणि किडी येतात, त्यासाठी सुद्धा आपल्याला शेड्यूलप्रमाणे आपल्याकडे जो शेड्यूल आहे म्हणजे बुरशीजन्य रोग आहेत त्यासाठी आपल्याला काही कॉपर बेस्ड फंजिसाइड्स, नंतर कार्बन डेझिम आहे, त्यानंतर डायथेन Z78 आहे, त्यानंतर कवच आहे, यासारखी जी बुरशीनाशकं आहेत जे सध्या आपल्या पिकावरती काम करतात त्यांची फवारणीसुद्धा आपल्याला वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे. पण ही फवारणी करताना एक खूप आवर्जून लक्षात घ्या सगळ्यांनी, त्याच्यामध्ये ॲडजुवंट किंवा जो स्प्रे सहायक असतो त्याचा वापर निश्चितपणे करा, कारण यावेळी नैसर्गिकरित्या ज्या औषधांचं जे शोषण होणार असतं त्याचीसुद्धा गती कमी झालेली असते आणि आपल्या औषधांचा परिणाम पिकाला मिळत नाही. म्हणून चांगल्या परिणाम मिळण्यासाठी आपल्याला स्प्रे ॲडजुवंट जरूर त्याच्यामध्ये वापरा. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्यातल्या त्यात आपण सिलिकॉन बेस्ड ॲडजुवंट घेतले तर त्याचा निश्चितपणे आपल्याला चांगला परिणाम मिळेल. तर ह्या ठिकाणी मी काही माहिती आपल्याला दिली आहे, त्याचा आपण निश्चितपणे विचार करा आणि आपल्या शेतामध्ये वापर करा. याशिवाय आणखीन काही प्रश्न असले तर तुम्ही विचारा, तुम्ही सांगतो, आम्ही या विंडोमध्ये टाकू शकता आणि आम्ही आपल्या समस्यांचा निराकरण करण्याचा जरूर प्रयत्न करू. धन्यवाद.